नमस्कार, मी पूजा। पूजाच मॅजिक किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुसखुशीत स्वागत। तर आज आपण कोथिंबीरचे धपाटे, कोथिंबीरचे थालीपीठ किंवा कोथिंबीरच्या भाकरीही म्हणतात ही रेसिपी आज आपण बघणार आहोत। अतिशय खमंग, रुचकर आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे। रात्रीच्या जेवणात देखील तुम्ही ही बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी देखील बनवू शकता। अगदी झटपट होतात, चवीला खूप रुचकर लागतात आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही हे प्रमाण वापरलं तर तुमचे धपाटे किंवा थालीपीठ अगदी रुचकर आणि खूप खमंग होतील। तर त्यासाठी इथे थोडीशी तयारी करून घ्यायची आहे। तर इथे ही कोथिंबीर स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि मग अगदी बारीक, जमेल तितकी बारीक कापून घेतली आहे। काड्यांसहित घेतली आहे म्हणजे टेस्ट लागते। आणि ही गावरान कोथिंबीरच घ्यायची, हायब्रीड घ्यायची नाही, म्हणजे आणखीन छान चव लागते। इथे 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, तिखट मिरच्या आहे। हे थालीपीठ तिखट छान लागतात, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी अधिक करू शकता मिरची। 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या आहे, 1 छोटा चमचा जिरं घेतलं आहे आणि 1 मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक कट करून घेतलेला आहे। आता हिरवी मिरची, लसूण आणि जिरं हे आपण याचा ठेचा बनवून घेऊ मिक्सरला। आणि इथे 1 परात घेतली आहे, यामध्ये 1.5 वाटी इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। बाजरीच्या पीठाचं प्रमाण जास्त वापरायचं म्हणजे हे थालीपीठ जे आहे, धपाटे जे आहे ते आणखीन खमंग होता। 1/2 वाटी इतकं ज्वारीचं पीठ घेतलं आहे, ज्वारीच्या पीठाने एक चिवटपणा येतो। आणि इथे 1/2 वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे, तांदळाच्या पीठाने छान कुरकुरीतपणा येतो, क्रिस्पीनेस येतो त्यासाठी। आणि जितकं आपलं पिठाचं प्रमाण झालेलं आहे म्हणजे 1/2 वाटी बाजरीचं पीठ, 1/2 वाटी ज्वारीचं आणि 1/2 वाटी तांदळाचं पीठ, म्हणजे टोटल झाले 2.5 वाट्या। आणि त्यापेक्षा जास्त कोथिंबीर घ्यायची म्हणजे 3 वाट्या इतकी गच्च भरून कोथिंबीर घेतलेली आहे। आणि त्यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकला आहे। कोथिंबीरचं प्रमाण हे पिठापेक्षा जास्त असावं म्हणजे खूप छान चव लागते। आणि येथे चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आहे। आणि हा जो ठेचा आपण बनवला होता मिरची, लसूण आणि जिऱ्याचा, तो सर्व ठेचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि हे सर्व साहित्य हलक्या हाताने व्यवस्थित सर्व अगोदर मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मिरची आणि पीठ सगळ्या कोथिंबीरला लागल्या जातील, सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील। हलक्या हाताने अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर या पद्धतीने चोळून चोळून म्हणजे कोथिंबीरचं पाणी रिलीज होईल, कांद्यालाही पाणी सुटेल मिठामुळे, आणि यामध्येच आपल्याला हे पीठ बाइंड करता येईल। जास्त सेन्सर होणार नाही त्यासाठी हे असं करायचं, मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते यामध्ये टाकून घेतलं आहे आणि या पद्धतीने दाबून दाबून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त सेन्सर होऊ नये त्यासाठी या पद्धतीने प्रेस करत त्याच पाण्यामध्ये, म्हणजे कांद्याच्या आणि कोथिंबीरच्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे। वरून अगदी थोडा थोडा पाण्याचा शिपका देत हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे खूप जास्त सैल होणार नाही। आता तुम्ही बघू शकता आपण भाकरीची कणिक जशी मळतो अगदी तसं आहे, थोडंसं सैल आहे त्यापेक्षा। आता हे छान मळून घेतलं आहे, हाताला चिटकत नाही। आता हे तयार झालं आहे, हे तुम्ही रेस्ट करण्यासाठी ठेवू शकता किंवा लगेच हे थालीपीठ बनवू शकता। मी लगेच बनवून घेत आहे, याला रेस्टची काही गरज नाही। एक रुमाल घेतला कॉटनचा, ओला करून घेतला, पोळपाटावर ठेवून घेतला। इथे एका वाटीमध्ये थोडेसे तीळ घेतले आहे, हात ओला करून घ्यायचा आणि हवा तितका गोळा काढून घ्यायचा आहे। छोटे मोठे जसे थालीपीठ तुम्हाला आवडत असतील त्याप्रमाणे, इथे मी चपातीला जशी कणिक घेतो आपण त्या पद्धतीनेच एक गोळा घेतला आहे। आणि पाण्याचा हात घेऊन हा गोळा या ओल्या रुमालावरती थापून घ्यायचा आहे। रुमालावरही अगोदर थोडं पाणी शिंपडून घेतलं आहे, रुमाल ओलाच आहे। आणि या पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे, खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, या पद्धतीने हे थापून घ्यायचं आहे बोटांच्या सहाय्याने। इथे जे बोटांचे ठसे उमटतात ते अगदी पारंपरिक पद्धतीने आपण थालीपीठ किंवा धपाटे बनवले आहे असं वाटतं, त्यामुळे प्लेन करत बसायचं नाही। आणि आता सगळ्यात शेवटी यावरती थोडेसे तीळ टाकायचे, म्हणजे दिसायला छान दिसतात आणि तिळामुळे आणखीन रुचकर लागतं आपलं थालीपीठ। आणि यावरती असे होल करून घ्यायचे, तीळ थोडे प्रेस केल्यानंतर हे होल बनवून घ्यायचे, म्हणजे यामध्ये आपण तेल सोडू शकतो। इथे तवा गरम केलेला होता, तवा छान गरम झाला आहे, यावरती तेल सोडून घ्यायचं सर्व बाजूंनी। आता हा रुमाल दोन्ही हातांनी हळूच असा उचलून घ्यायचा आणि तव्यावरती या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। आणि हळूच सर्व दोन्ही बाजू एकत्र करून घ्यायच्या आणि हळूच काढून घ्यायचा। तुम्ही बघू शकता थालीपीठ अगदी सहज तव्यावरती आलं आहे, बिलकुल रुमालाला चिटकलं नाही, कारण आपण त्यावरती पाणी टाकलेलं होतं त्यामुळे। आणि आता ह्या होलमध्ये आणि साईडने तेल सोडून घ्यायचं आहे
मध्यम आचेवरती हे छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. एक साईडने भाजल्या गेलं, थोडं ड्राय दिसलं की पलटवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी मस्त खमंग भाजल्या गेलं आहे. तीळ देखील छान भाजल्या गेले आहे त्यामुळे आणखीन छान दिसत आहे. दुसरी साईड मध्यम आचेवर भाजत आहे तोपर्यंत मी आणखी एक थालीपीठ इथे थापून घेतला आहे. थापायला जास्त वेळ लागत नाही, फक्त भाजण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर इथे पुन्हा मी तीळ टाकून घेतले आहे आणि हे तीळ टाकल्यानंतर हाताने थोडे प्रेस करून घ्यायचे म्हणजे ते निघणार नाही. अगदी छान दिसता वरून तीळ टाकल्यानंतर. आणि यालाही होल करून घेतले आहे तेल सोडण्यासाठी. आता इकडे पुन्हा आपण थालीपीठ बघून घेऊ. हे छान झालं आहे, दोन्ही बाजूंनी मस्त खरपूस असं भाजलं गेलं आहे. रंग देखील सुरेख आला आहे. गरमागरम हे थालीपीठ प्लेटमध्ये काढून घेऊ आणि दुसरं देखील थालीपीठ भाजण्यासाठी तव्यावर पुन्हा तेल टाकून घ्यायचं. दोन्ही हातांनी रुमाल उचलायचा आणि हळूच हे यावरती तव्यावरती काढून घ्यायचं आहे. हळूच तो रुमाल बाजूला करायचा आणि हे देखील थालीपीठ दोन्ही साईडने तेल सोडून अगदी मस्त भाजून घ्यायचं आहे. तेल तुम्हाला आवडेल तसं कमी अधिक करून भाजू शकता, पण जास्त तेल टाकल्याने अगदी छान मस्त खरपूस होतात. तुम्ही बघू शकता बाहेर याचा रंग किती सुरेख दिसत आहे नॅचरल लाईटमध्ये. वातावरणामुळे घरात थोडा लाईटचा इश्यू होता त्यामुळे मी बाहेर तुम्हाला दाखवलं. आणि आता पुन्हा हे थालीपीठ प्लेटमध्ये सर्व्ह करून घ्यायचा. मस्त थंडगार असं दही घ्यायचं, लोणचं घ्यायचं आणि सोबत काही सलाड असेल ते घ्या. रात्रीच्या जेवणासाठी देखील अगदी मस्त फक्कड बेत आहे, रुचकर आहे आणि अगदी झटपट 5-10 मिनिटात बनवून तयार होता आणि खूप पौष्टिक आहे, पोटभरीचं आहे. त्यामुळे कधीही एन्जॉय करू शकतो, तर नक्की एन्जॉय करा. या अगोदरही भोपळ्याच्या थालीपीठची रेसिपी टाकलेली आहे आणि बऱ्याच नाश्त्याच्या अगदी सोप्यात सोप्या गावरान आणि पारंपरिक रेसिपी टाकल्या आहेत, त्या देखील नक्की चेक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच मस्त रेसिपी सोप्यात सोप्या पद्धतीने बघण्यासाठी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनवर क्लिक करा.